ऑथोराइज्ड डीएसए सर्विसेज, राष्ट्रीय बैंकांशी संलग्न होम लोन, बिजनेस लोन, पर्सनल लोन, व्हीकल लोन, मॉर्गेज लोन, कमर्शियल लोन अशा अनेक प्रकारच्या लोनसाठी एसके फायनान्शियल सर्व्हिसेसला अवश्य भेट द्या. आपल्याला 1,000 पासून 5 लाखांपर्यंतचे वैयक्तिक लोन फक्त पॅन कार्ड आणि आधार कार्ड वर मिळेल. अधिक माहितीसाठी आम्हाला कॉल करू शकता किंवा ऑफिसला भेट देऊ शकता. 601 विठ्ठल कृपा बिल्डिंग, एसटी स्टँड रोड, उर्दू शाळेजवळ करा. केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचा भारत बंद, कराडमध्ये देखील बंदला चांगला प्रतिसाद. केंद्र सरकारकडून कृषी विधेयके मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला. सुरुवातीला हरियाणा आणि पंजाब या राज्यातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारने केलेल्या कृषी सुधारणा कायद्यांविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची भूमिका घेतली आणि दिल्लीच्या दिशेने कूच केली. गेली 14 दिवस हे आंदोलन सुरू असून कृषी कायदा सुधारणा विरोधामध्ये आंदोलन दिवसेंदिवस अधिकच तीव्र होताना दिसत आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आज भारत बंद पुकारण्यात आला होता. सुमारे 250 हून अधिक पक्ष संघटना व शेतकरी संघटनांनी या बंदला सक्रिय पाठिंबा दर्शवला होता. देशभर बंदला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. आज कराडमध्येही नेहमी गजबजलेल्या भाजी मंडई परिसरामध्ये दुकाने बंद होती आणि उलाढाल थंडावली होती, तर कराडची बाजारपेठ ही आज बंदच दिसून आली. तसे पाहायला गेले तर कराडची बाजारपेठ ही दर मंगळवारी बहुतांशी बंदच असते. आजच्या भारत बंदमुळे ती अधिकच थंडावल्याचे चित्र कराड शहरभर पाहायला मिळाले. दरम्यान शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुचाकीवरून शहरभर फेरी मारत बंदचा आढावा घेतला आणि व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन देखील केले. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर वायदंडेसह अमोल टकले, द न्यूज लाईन, कराड. बळीराजा शेतकरी संघटना. खरं तर पंजाब आणि हरियाणाचा शेतकरी खरोखर हुशार. त्याचं कारण असं, त्यांना त्या कायद्याविषयी पक्की जाण झाली आणि त्याच्यातली जागरूकता जागी झाली आणि त्या अनुषंगाने त्यांनी पावलं उचलली आणि दिल्लीच्या दिशेने त्यांनी पावलं उचलली. सहकुटुंब आपल्या महाराष्ट्रातला शेतकरी कधी जागावणार हा प्रश्न आहे. त्याचं कारण असं, अजून शेतकऱ्यांना त्या कायद्याविषयी पूर्ण माहिती झालेली नाही. जर ती माहिती स्पष्ट झाली तर ह्या शेतकऱ्यांच्या बोडाखालची माती हलणार आहे. त्याचं कारण असं, ह्यांनी जी तुकडाबंदी कायदा आणला आहे, 20 गुंठ 10 गुंठ 100 गुंठ ह्याचं एकत्रीकरण करून सगळ्यांची जमीन एकत्र आणून त्या अंबानी अदानी ह्यांच्या घशात घालायची आणि परत जर शेतकऱ्यांनी ह्या त्या गोष्टीला मागणी केली तर ती शोधायची कुठं असा प्रश्न भविष्यात पडणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनो जागा व्हा आणि संघटित होऊन संघर्ष करा, तरच तुम्हाला ही शेतकरी म्हणून घ्यायची सवलत मिळेल, नाहीतर मजूर म्हणून जागावं लागेल. याची काळजी घ्या. जय हिंद. गेल्या 15 दिवसापासून दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं एक मोठं आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनाचं कारण म्हणजे केंद्र सरकारने जे शेतकरी विरोधी 3 कायदे केले आहेत, त्या 3 कायद्यांना विरोध करण्यासाठी आणि ते 3 कायदे मागे घ्यावे यासाठी पंजाबमध्ये असेल, हरियाणा असेल, उत्तर प्रदेश असेल, संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी त्या ठिकाणी बसलेले आहेत. आज एवढी मोठी थंडी असतानासुद्धा त्या ठिकाणी 15 दिवस शेतकरी बसले असताना देशाच्या पंतप्रधानांनी एका शब्दानेसुद्धा एक आवाज काढलेला नाही. एवढ्या मोठ्या पद्धतीनं, हुकुमशाही पद्धतीनं या देशातलं सरकार चाललेलं आहे. आज या ठिकाणी कराडमध्ये आम्ही सर्व शेतकरी संघटनेच्या वतीनं, त्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल, बळीराजा, प्रहार, बहुजन क्रांती आणि वेगवेगळ्या संघटनांनी या ठिकाणी पाठिंबा देऊन आज कराडमध्ये आम्ही एक मोठी मोटरसायकल रॅली काढून दिल्लीच्या शेतकऱ्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि केंद्र सरकारनं आम्ही आवाहन केलेलं आहे, त्या पद्धतीने प्रांत साहेबांना निवेदन दिलेलं आहे की येत्या 2 दिवसामध्ये केंद्र सरकारने जे शेतकरी विरोधी कायदे केले आहेत ते ताबडतोब मागे घ्यावे, अन्यथा दिल्लीपेक्षाही मोठं आंदोलन या महाराष्ट्रात उभं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, अशा पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी सरकारला आवाहन केलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला माहितीसाठी सांगतो, हे 3 कायदे अतिशय शेतकऱ्यांना घातक आहेत. शेतकरी आणि शेती व्यवस्था सर्व उद्ध्वस्त या 3 कायद्यामधून होणार आहे. आज भांडवलदारांना गोडाऊन आणि साठवणूक करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिलेली आहे.
दहा रुपयेने कांदा खरेदी करून तो 50 रुपयेने विकण्याची ताकद आज अंबानी मध्ये आहे। अशा पद्धतीने वेगवेगळे चुकीचे कायदे करून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचे काम केले। ज्या पद्धतीने विमानतळ खाजगी केली तर रेल्वे खाजगी केल्या, आता बीएसएनएल खाजगी केलं, वेगवेगळे उद्योग खाजगी केले, त्याच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये सरकारला ही शेती सुद्धा देशातील खाजगी करायची आहे। म्हणून या 3 कायद्याचा प्रयोग या सरकारने आणलेला आहे। पण कोणत्याही परिस्थितीत संघटना थांबणार नाही आणि 3 कायदे मागे घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। त्यांना आम्ही जाहीर करतो। द न्यूज लाईन अचूक वेधक।